यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम वय 24 वर्ष याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते, तर मागील 2 वर्षापासून इस्माईल उर्फ मुन्नाने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता. हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मुन्ना हा वेल्डिंग काम करणारा प्रामाणिक कारागीर होता. त्याला एक भाऊ आणि एक बहीण. मोठा भाऊ मुसव्वीर हा गॅस वेल्डर आहे, तर वडील घरीच असतात. इस्माईल उर्फ मुन्ना हा शेख इब्राहिम यांचा द्वितीय चिरंजीव आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आपली कला जगासमोर मांडण्यासाठी त्याची जिद्द होती, त्यामुळे सध्या त्याची रंगीत तालीम म्हणून रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन 750 एम्पियर वर फिरत होते. दरम्यान काही बिघाड झाल्याने त्याच्या लक्षात आले. हेलिकॉप्टर सुरक्षित लँड केले आणि मागील बाजूचा बॅलेन्सिंग फॅन नादुरुस्त वाटल्याने त्याकडे लक्ष वेधले. पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा मृत्यू झाला. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाला जगात नाव करायचे, पण इस्माईलचे स्वप्न अर्धवटच राहिले आणि फुल सावंगीच्या रँचोचा हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान मृत्यू झाला. सर्व कागदोपत्री पूर्तता करून अधिकृत हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्नही सुरू होता. हे विशेष, त्याला उपचारार्थ पुसद येथील रुग्णालयात नेले असता त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रफुल्ल जोशी, विदर्भ न्यूज, पुसद.